चंदगड लाइव न्यूज या न्यूज पोर्टलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार, चंदगड लाइव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज चंदगड येथील ब्रह्मनगर या ठिकाणी आज सगळ्यात मोठी पानंद रस्ता मोकळ्या करण्यासाठी प्रशासनाने जो प्रयत्न केला आहे तो यशस्वी झालेला आहे. यासाठी चंदगड तहसीलदार शिवाजीराव शिंदे आणि चंदगड सर्कल कुळी आणि तसेच सरळकर तलाठी यांच्या प्रयत्नाने स्थानिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून आज ही पानंद मोकळी केली जात आहे. तर या शेतकऱ्यांच्याकडून आपण या पानंदविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ. मी बाळू डिसोजा, स्थानिक शेतकरी. ही पानंद 40 ते 50 वर्षापासून अतिक्रमणीत होती. पूर्वी वाट होती, आता सध्या जंगल झाडीमुळे इथं शेतकऱ्यांनी केल्या अतिक्रमणामुळे पानंद ही नाहीशी झालेली होती. आत्ता सरकार तहसीलदार यांच्या प्रयत्नातून आणि आमचे सहकारी शेतकरी गावडे परीट गोंधळी असतील, चव्हाण असतील, गुरव आजरेकर हळदणकर यांनी मिळून आम्ही आता सध्या आम्ही लोकवर्गणी काढून ही पानधनं निकालात काढलेली आहे, म्हणजे व्यवस्थित करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही पानधनं 20 फुटाचा आमचा ठरलेला आहे. 9 फुटाची पानधन होती, आता 20 ते 25 फुटाची आम्ही पानधनं हे रस्ता धरलेला आहे. आम्ही आता ही पानंद आहे ती गरीब अटाव गांधीनगरपासून ते कलमशेत शिंदेवाडी म्हणून आहे माइन्स रोडला, तिथं 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर आहे हे. आणि मध्ये मध्ये 4 ते 5 मोहरी येणार आणि येण्याजाण्यासाठी वरती धनगरवाडा जो आहे तिथे लोक असते त्यांना सुद्धा हा रस्ता उपयोगी होणार आहे. शाळेची मुलं आहेत आणि जंगली प्राण्यांपासून सुद्धा शेतकऱ्यांची एक सुटका होणार आहे, जेणेकरून ते चांगल्या रस्त्याने त्यांनी जाणं येणार आणि जनावरांचा काही त्रास होणार नाही. आता आपण ह्या पानंद विषयी या स्थानिक शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेतलेलो आहोत. तर या पानंद रस्त्याची किती गरज आहे या शेतकऱ्यांच्याकडून आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे हे आपण प्रत्यक्ष पाहू शकताय. कॅमेरामन चेतन शेरेगार सह चंदगड लाईव्ह न्यूज चंदगड.